राज्य के विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार आज नागपुर में हैं, जिन्होंने मीडिया से विभिन्न विषयों पर बात की है। उन्होंने सरकार पर कई टिप्पणियां की हैं। उन्होंने समृद्धि महामार्ग में हुए भ्रष्टाचार पर भी तंज कसे हैं। समृद्धि महामार्ग में बड़े पैमाने पर भ्रष्टाचार हुआ है, इसमें कई नेताओं ने अपनी जेब में पैसे डाले हैं। यह बात कही है विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने। उन्होंने संजय गायकवाड़ मामले में कहा कि संजय ने आदिवासी महिला की जमीन हड़पी है, यह आदिवासी समाज का अपमान है। उपाययोजनांची आवश्यकता होती। सगळं जग ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अडॉप्ट करत आहे आणि आपल्याकडे मात्र अजूनही त्यावर काम होत नाही। आणि हे काम घाईघाईत केल्या गेलं, निकृष्ट दर्जाचा होता हे आता त्यावेळेसही बोंबाबोंब झाली आणि आज तर प्रत्यक्ष खड्डे पडल्यामुळे समृद्धीचा बोजवारा कसा उडाला हे आता महाराष्ट्रातील जनतेला कळलं आहे। समृद्धीतून फार मोठ्या प्रमाणात कमिशन खोरी झाली, कामांचं वाटप करत असताना या समृद्धीतून करोडो रुपये सत्ताधाऱ्यांनी आपल्या खिशात घातले आणि त्यामुळेच ही कामं जी झाली ती निकृष्ट दर्जाची कामं झाली। माझ्या माहितीप्रमाणे आता चारही बाजूनं गाडी खाली जाऊ नये म्हणून 700 किलोमीटरच्या रस्त्याला 2400 कोटी रुपयाचा आत्ता टेंडर काढला गेला आहे। त्यामध्ये दोन्ही बाजूनं ते वायर जे सेफ्टी वायर असतात ते लावले जाणार। खरं तर याची किंमतही फार कमी होती पण आता त्याची वाढवून फुगवून विशिष्ट कंत्राटदारांना फायदा पोहोचण्यासाठी हेही टेंडर आत्ता काढल्या गेलेलं आहे। आणि समृद्धीवर खड्डे पडले याचाच अर्थ त्या खड्ड्यातील पैसे आणि त्यातून मलिदा त्या रस्त्यामधून खाल्यामुळेच त्या समृद्धीवर खड्डे पडले असा माझा स्पष्ट आरोप आहे। रामदास कदम ने की टिप्पणी पर प्रतिक्रिया देते हुए कहा कि उन्होंने बहुत देरी से प्रतिक्रिया दी है। जब वह उद्धव ठाकरे के साथ थे तब जेब में इस्तीफा लेकर चलते थे और भारतीय जनता पार्टी की सरकार में काम नहीं करना चाहते थे, मगर अब उनके ही साथ बात कर सरकार चला रहे हैं। रामदास कदम मनाले शिंदे गटाचे, तो रामदास कदम जींना उशिरा बोध झाला कारण ते मंत्री असताना उद्धव ठाकरेंच्याकडे एकनाथ शिंदे आणि रामदास कदम राजीनामा खिशात घेऊन फिरत होते। त्यांना आठवण करून देतो मुद्दा की आम्हाला भारतीय जनता पक्षाकडून काय त्रास आहे, आम्ही यांच्याबरोबर राहू शकत नाही, आम्ही यांच्याबरोबर नांदू शकत नाही, हे आपल्याला संपवल्याशिवाय राहणार नाही। उद्धवजी काहीही करा पण या स्थितीतून बाहेर पडा, आमचा राजीनामा आम्ही खिशात ठेवला आहे अशी जी भावना या लोकांनी मांडली आता त्यांना कळलं नव्हतं। उद्धवजींची साथ सोडून जाताना कुठल्या विश्वात हे वावरत होते, आज यांना समजलं की हे सर्व मी यापूर्वीसुद्धा म्हणालो की हे निवडणूक या शिंदेंची असेल किंवा अजित पवारांची असेल, ही निवडणूक शेवटची निवडणूक या चिन्हावरची असणार आहे, यानंतर राज्यात यांना भाजपच्या चिन्हाशिवाय पर्याय नाही, हे शिल्लक राहणार नाहीत, यांचं अस्तित्व शिल्लक राहणार नाही, हे तेवढंच खरं। वही महाविकास आघाड़ी की सरकार की बैठक पर सवाल पूछने पर उन्होंने कहा कि जगह बैठने की प्रक्रिया पूरी हो चुकी है, प्रकाश आंबेडकर को साथ लेने की वह पूरी कोशिश कर रहे हैं। उन्होंने आगे कहा कि प्रकाश आंबेडकर की क्या मांग है उस पर पार्टी के आला कमान बात करेंगे। आम्ही आंबेडकर साहेबांना घेण्यासाठी तयार आहोत, त्यांच्या मनात काय आहे हे काय आम्ही ओळखू शकत नाही। त्यांच्या मनामध्ये जे असेल तर ते काही प्रकाश आंबेडकर जे म्हणतील जे बोलत असतील तर त्याचा अर्थ आम्ही जे बोलत आहेत तेवढाच काढणार, पण आमची बोलणी सुरू आहे। आमचं म्हणणं आहे की अलायन्समध्ये महाविकास आघाडीबरोबर आले पाहिजेत, त्यांचा सन्मानपूर्वक त्यांना जागा मिळतील, परंतु आता आम्ही एक्सटे लढूनही 6 जागा जिंकत असतील असं जर म्हणत असतील तर त्यांच्या भूमिकेच्या संदर्भात हायकमांडबरोबर हायकमांड चर्चा करेल, महाविकास आघाडीचे नेते त्यांच्याशी चर्चा करतील
पण आज मात्र मी एवढंच सांगतो, महाराष्ट्रातील पुरोगामी विचाराचा, महाराष्ट्रातील जो शाहू फुले आंबेडकर या विचाराचा मतदार आहे, त्या सर्व मतदारांना वाटतं की प्रकाश आंबेडकर हे काँग्रेसबरोबर, महाविकास आघाडीबरोबर आघाडीमध्ये आले पाहिजेत, ही त्या लोकांची भावना आहे आणि त्या भावनेचा आम्ही आदर करूनच त्यांना सोबत येण्याची विनंती केली आहे. जगह बांटने की प्रक्रिया होने की बाकी जारी है. कांग्रेस इस प्रक्रिया में सभी सहकारियों को खुश कर पाएंगी क्या, यह स्थिति सामने आने पर ही पता चलेगा. कैमरा पर्सन अजित कुंवर के साथ प्रकाश शुंकलवार की रिपोर्ट.